काका काकींचा कितवा बर्थडे आहे हा? काकींना 61 वर्ष पूर्ण झालेत आणि काकींचा हा बर्थडे खूप छान प्रकारे आम्ही साजरा करणार आहोत. फ्रेंड्स, मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर येस, तुम्ही बघू शकता मी आज अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तो आज मी रेडी होण्याचं कारण म्हणजे आज आपल्या काकींचा बर्थडे आहे आणि आपल्या काकींचा बर्थडे असल्यामुळे आज आपण बाहेर चाललोय. खूप छान अशा ठिकाणी आज आपण चाललोय. सो काकींना आपण पहिले हॅपी बर्थडे विश करूया. हॅपी बर्थडे काकी. सो सगळ्यांनी विश करा काकींना आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तर येस, आपल्या काकीचा हा बर्थडे आपण खूप छान प्रकारे साजरा करू. तो इथे अदिती बलून्स घेऊन रेडी आहे. फुल हॅपी बर्थडेचे बलून्स घेऊन चाललोय आम्ही बाहेर. आणि हे अदिती आणि श्रेयस यांचे फ्रेंड्स आहेत, इथे आपल्याला जॉईन झालेत. आणि त्याचबरोबर काका, अरे वा, काकांनी हातात बुके घेतले. सो काका, तुम्ही काकीला हे गिफ्ट करणार आहेत का? अच्छा, नाईस नाईस, खूप छान. सो काका बुके गिफ्ट करणार आहेत काकींना. आणि इथे श्रेयसचे मम्मी पप्पा सगळेजण, आता आम्ही असे एक प्रकारे छोट्याशा ट्रीपवरच निघालोय. आणि इथे ही जी समोर दिसते होंडा CRV, ही आज आपण बुक केलेली आहे. तर पुढे आता हितेश आणि रवी बसलेत. आणि त्याचबरोबर एक आध्याची गाडी आहे इथे. सो आध्या पण निघालेली आहे गाडी घेऊन. आम्ही टोटल 10 लोक आहोत आणि प्लस अदिती आणि श्रेयस यांचे दोन फ्रेंड्स. तर त्यांना त्यांची स्वतःची गाडी आहे, तर त्यामुळे त्यांची एक गाडी प्लस या दोन गाड्या. सो चला आपण जाऊया. कोणत्या ठिकाणी आम्ही जाऊन हा बर्थडे सेलिब्रेट करतोय काकीचा ते आता आपण बघूया. तर येस, काका काकींचा कितवा बर्थडे आहे हा? 61. काकींना 61 वर्ष पूर्ण झालेत आणि काकींचा हा बर्थडे खूप छान प्रकारे आम्ही साजरा करणार आहोत. काका काकींचा हा लास्ट विकेंड आहे US मध्ये. सो त्यामुळे आम्ही इथे त्यांचा खूप चांगल्या प्रकारे हा बर्थडे सेलिब्रेट करू. आणि हा शेवटचं आउटिंग असणार आहे आमचं त्यांच्यासोबत. सो आपण आपल्या आजच्या लोकेशनवर येऊन पोहोचलोय. मी तुम्हाला दाखवते की लोकेशन कशी आहे. ही अशी लोकेशन आहे सुंदर अशी आजची. आणि तुम्ही बघू शकता किती लोक आहेत इथे, म्हणजे एन्जॉय करतात मस्तपैकी इथे येऊन. खूप सुंदरसं पार्क आहे हे. आणि आपली मंडळी तिथे समोर आहेत, तर आता आपल्याला तिथेच जायचं आहे. तर खूपच सुंदर अशी ही जागा आहे. आणि बघा, सगळेजण मस्त एन्जॉय करतात तिथे. पियानो ते वाजवतात आणि प्लस ते काका तिथे डान्स करतात. खूपच सुंदर असं सगळं आहे. आणि हे बघा, ते सुंदर असा हा फाउंटन सुद्धा आहे. आणि आता आपण जाऊया जिथे आहे आपली सगळी मंडळी, जिथे आहे तिथे जाऊया आता आपण. आणि इथे ॲक्च्युली हे बीच आहे एक प्रकारे छोटासा, आणि त्यामुळे आम्ही आज इकडे बोट सुद्धा घेऊन आलो आहे. सो खूप सुंदर असं हे पार्क आहे. आणि हे बघा, आपली मंडळी इथे आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये काका काकी नव्हते. तर काका काकी फुल US टूर करून आलेले आहेत आपले. आणि म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हितेशचा बर्थडे असंच कुठेतरी एका ठिकाणी जाऊन सेलिब्रेट केला होता, तर त्यावेळेस काका काकी नव्हते. तर येस, आज काका काकीसुद्धा आपल्याला जॉईन झालेत. आणि त्याचबरोबर इथे आद्या आणि श्रेयस आणि काका तर आपल्याच गाडीत होते. तर येस, लोकेशन चेंज व्हाय? ओहो, इकडे थोडी गर्दी आहे म्हणून का? यहाँ पे भीड आहे इसलिए. ओके 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 ओके. तो हे सगळं सामान म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं जेवण आहे सगळं घरून करून आणलंय अदितीने. आणि त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पांडेला पण भेटलो नाही, तर रवी पण आज आपल्याला जॉईन झालंय. रवीसुद्धा इंडियावरून रिटर्न आलाय. आणि प्लस आपली बोटसुद्धा आपण घेऊन आलोय. आणि त्याचबरोबर इथे आहे हितेश. खूप सुंदर अशी लोकेशन आहे ही आजची.
आता आम्ही थोडंसं लोकेशन चेंज करतो. लोकेशन म्हणजे थोडीशी जागा ही चेंज करतो आहे. हीच आपली लोकेशन आहे, पण असं बसायला जागा आम्ही बघतो आहे, कारण की काकींना थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे, तर काकींना खाली नाही बसता येणार. तर त्यामुळे आता आम्ही सगळे निघालो आहे पुढे, जिकडे बाक असेल तिथे जागा बघतो आहे आम्ही. हो, बऱ्यापैकी पब्लिक आहे इथे आणि पूर्णपणे बिझी आहे एक प्रकारे हा पार्क. तर यस, आपण जाऊया सगळे चालले पुढे. आपण पण जाऊया पुढे, नाहीतर आपण मागे राहून जाऊ. तर वाव, इथे पण अजून सुंदरच असा व्ह्यू आहे. इथून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा हा व्ह्यू आहे. हा इथे काय ते कार वॉश करतात आज जाऊन. अच्छा, बेसिकली ते बोट सोडतात पाण्यात, त्यांची प्रायव्हेट बोट, म्हणजे ते बोटसाठी खास बनवलं आहे ते. बघा, ते त्यांची प्रायव्हेट बोट आता पाण्यात घेऊन चाललेत, तर त्यामुळे त्यांनी अशी कार आतमध्ये टाकली आहे तिथे पाण्याच्या. सो यस, आपण जाऊया पुढे. ओके, हे बघा, हे तुम्हाला मी दाखवलं ना, तर असंच लोक आपली इथे बोट आणतात आणि अशी कारला जोडलेली असते ती बोट. हे लोक अच्छा पुढे गेलेत. ऍक्च्युली आपल्याला रोड क्रॉस करायचा. ओके, सो इथे सिग्नल नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट बघून रोड क्रॉस करते. आणि वाव, हे बघा, रस्त्यावर असायला एवढी सुंदर सुंदर इथे फुलं बघायला मिळतात ना, की छानच वाटतं. आणि सगळीकडे तुम्हाला असं खूप चांगल्या प्रकारे हे लोक मेंटेन ठेवतात असे रस्ते पण, तर त्यामुळे रस्त्याला चालतानाही खूपच छान वाटतं इथे, म्हणून मी काही मिस नाही होऊ देते आता सध्या. सो हे बघा, इथेसुद्धा ते सुंदर फुलं आहेत बाजूला, असे सनफ्लावर सारखीच दिसत आहेत ती. ते रस्ते हे लोक मेंटेन ठेवतात एकदम, आणि ग्रीनरीची कुठेच कमी दिसणार नाही इथे. बघा, जिथे बघाल तिथे असं सगळीकडे ग्रीनच ग्रीन दिसेल तुम्हाला. तर बघूया आजच्या या ठिकाणी काकींचा बर्थडे कसा सेलिब्रेट होतो आहे. आज लास्ट टाईम आपण हितेशचा पण बर्थडे बाहेरच जाऊन सेलिब्रेट केलेला, आणि त्यावेळेस खूप चांगलं वाटलेलं आम्हाला बाहेर जाऊन सगळं काही करायला, आणि ती एक वेगळीच मजा असते, म्हणजे असं पिकनिकला गेल्यासारखं वाटतं ते. त्यामुळे आजसुद्धा असाच काहीसा प्लॅन केला आम्ही. सो हां हां हां, काका आपल्याला हात करतात तिथून. सो बेसिकली आता आपण त्या पार्कला सोडून आता इथे हे हेरिटेज पार्क म्हणून आहे, तर आता आपण इथे आलो आहे. काका माझ्यासाठीच थांबलेत वाटतं, आणि हितेशसाठी, हितेश मागून येतो. नाही नाही काका, त्याला मी फोन करते आणि लोकेशन देते. वाव, इथे किती सुंदर असं हे झाडांनी बनवलं आहे. तर आपण आता इथूनच एंट्री करूया. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता लोक तिथे व्हॉलीबॉल पण खेळतात, आणि खूपच सनसेटचा व्ह्यू बहुतेक आपल्याला आता इथे दिसेल. लास्ट टाइम आपण सनसेटचा व्ह्यू मिस केला, कारण की आपण थोड्याशा रॉंग लोकेशनवरती होतो, पण आज हा सनसेटचा व्ह्यू कदाचित आपल्याला इथे दिसेल. आणि हेही तेवढंच सुंदर पार्क आहे, आणि इथे बसण्यासाठी आपल्याला बागसुद्धा मिळाला आहे खूप छानच असा. वा, आणि अदितीने पूर्ण तयारी सुरूच केलेली आहे. बापरे, एवढं सगळं घेऊन आले तुम्ही. नाईस नाईस नाईस. सो काकी, हे झालो. ओ, तेच मी म्हटलं की लास्ट टाइम आपण सेलिब्रेट केलेलं काइंड ऑफ तसंच आपण, त्यामुळेच आजचा हा प्लॅन झाला. नाईस नाईस, सिमिलरच. हो, कारण की लास्ट टाइम आपण खूप छान एन्जॉय केलेलं ना बाहेर जाऊन, त्यामुळे. सो काकी, कसं वाटतंय तुमचा बर्थडे? एकदम छान, मस्त. आणि हा लास्ट वीकेंड असणार आहे, कारण की नंतर आम्ही तुम्हाला खूप मिस करू सगळ्यांनाच. तर येस, इथे हे बघा, इथे केक सुद्धा आहे मस्त आणलेला. आणि वा वा वा, इथे छानच तयारी, इथे चटणी वगैरे दिसते. मस्त असा रगडा पॅटिसचा प्लॅन अदितीने बनवलाय इथे, दोन्ही काकींनी वगैरे आणि अदितींनी सगळ्यांनी मिळून हे सगळी तयारी केली आहे. सो आज रगडा पॅटिसचा हा प्लॅन आम्ही इथे केलाय, आणि पहिले तर काकींचा बर्थडे सेलिब्रेट करू, हे ना, मग नंतर रगडा पॅटिसला सुरुवात. तर येस, सगळेजण आता पोहोचलेले आहेत आपल्या लोकेशनवरती. पेडल बोर्डिंगचा प्लॅन कदाचित कॅन्सल होईल आज, कारण की आम्ही आधीच्या लोकेशनवरून थोडंसं चालत चालत इकडे आलो आहे. तो केक आपला मस्तपैकी ओपन झालेला आहे, तर मस्त अदितीने केकवर छान अशा कॅन्डल्स लावल्यात. तर या शूट करण्यासाठी आपण हा असा थोडा सेटअप बनवलाय, कारण की पूर्ण समोरचा व्ह्यू येण्यासाठी.
सो आता बोट पेडल बोर्डिंग साठी तर नाही यूज झाली, पण याच्यासाठी तर यूज झाली. ये कॅमेरा स्टँड ही बन रहा है अपना. वा वा वा, मस्त असं सरफेस बनवून दिलंय यांनी, प्लेन सरफेस. सगळे जण फोटो काढतोय आपण ना? येस येस, फोटो काढते मी. येस, सो कॅन्डल पण लागलेले आहेत. येस काकी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काकी, हॅपी बर्थडे टू यू. ये केक कटिंग झालेला आहे मस्त पैकी. अरे वा काका, बघा काका काय अँगलने फोटो काढतात. काकांची फोटोग्राफी भारी आहे काका, मस्तच. रोज ला कव्हर करून कुठे अरे वा, अशा सुंदर जागेत आज काकींचा बर्थडे सेलिब्रेट होतोय आणि खूप छानच वाटतं इथे येऊन. मस्तच अशी पीसफुल जागा आहे ही आजची, आणि सगळेजण तिथे केक येस घेत आहेत. कैसा आहे स्ट्रॉबेरी वाला आहे ना ये फ्लेवर? ये वाव, स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आजचा हा केक आहे. येस थँक्यू. चला आपल्याला ही केक मिळालेला आहे आणि सगळेजण सध्या केक एन्जॉय करतायत मस्त. आणि थोड्याच वेळात आपण इथे रगडा पेटीस ही एन्जॉय करणार आहोत आणि या सुंदर अशा व्ह्यू मध्ये. वाव, खूपच यम्मी केक आहे. ऍक्च्युली हा पांडेच्या बर्थडे ला आणलेला ना आपण केक. बेस्ट काकींचं भाषण. हा काकींचं भाषण. काकी कसं वाटलं? बेस्ट, मेमोरेबल. हो इमोशनल. अमेरिकेतला. हो हो, अमेरिकेतला काकींचा पहिला वाढदिवस. वा, आणि पुढच्या वीक मध्ये आपले काका काकी इंडियाला परत जाणार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना खूपच मिस करू. आणि येस त्यांच्याबरोबर हे काढलेले किती 3 महिने जवळजवळ हो ना इथे होते. साडेतीन. अरे काकांचा हिशोब बघा, पूर्ण हिशोबाने चोख आहेत एकदम. हो अरे, आणि गणपती बाप्पा वाट बघतायत गणपतीसाठी. खास चाललेत काका काकी, त्यांनी तिकीट प्रीपॉन केली आहे गणपतीसाठी, खास 8 दिवस प्रीपॉन केली आहे. कारण की ते असे एकदम खट्टूकट पोहोचत होते गणपतीसाठी. काकी तुम्ही राहू द्या. अच्छा अच्छा अच्छा, आज तुमचा बर्थडे आहे, तुम्ही मस्त बसा आणि एन्जॉय करा तुमचा बर्थडे. रगडा पेटीसची आता सुरुवात होत आहे आपली. आणि हा बघा इथे खूपच असं आदितीने असं रगडा बनवून आणलाय इथे पॅटीस. वा वा वा, आणि इथे कांदा आणि इथे या दोन चटण्या. वा वा, आदिती मस्त प्लेट रेडी करते. अदितीने अशी रगडा पॅटीसची प्लेट रेडी केलेली आहे छानच अशी. नाही नाही, पहिले सगळ्यांना आणि मग मी एंडला घेते. स्टार्ट करा, स्टार्ट करा. अदिती सगळ्यांना प्लेट बनवून देते मस्त. अशा लोकेशन मध्ये जेवण करण्याची मजाच वेगळी असते. हे बघा इथे आता सनसेट पण व्हायला सुरुवात झाली आहे आणि सुंदर असा व्ह्यू समोर आपल्याला दिसणार आहे. हा इथे हा व्ह्यू के साथ खाएंगे. आणि इथे गर्दीही नाही आहे जेवढी त्या लोकेशन वरती होती. तिथे इथेच होती ती, जवळच होती ती लोकेशन, बाजूलाच. आणि हे बघा आता सनसेटचा एवढा सुंदर, हे बघा असं वाटतं इथे हे पेंटिंगच आहे माझ्या समोर. सुंदर असा व्ह्यू दिसतो इथे आणि इथे सनसेट होणार आहे थोड्याच वेळात. काकी तिथे मॅट टाकून आले मस्त बसून खायला. वा वा, कमेंट्स पण आलेले आहेत आपल्याला छान की रगडा खूपच टेस्टी बनलाय असा. तर आता माझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय अदिती. नाही नाही, सगळ्यांचं होऊ दे, सगळ्यांना मिळू देत आणि मग मी घेईल शेवटी. बसून पण खायची मजा वेगळी आहे.
जा तुम्ही तिथे बसा, आम्ही लेडीज वरती बसतो ना सगळ्यांना असं हेल्प करते आद्या नेहमीच. सो आद्या मला पण नेहमीच हेल्प करते आणि आज आदितीला सुद्धा ती हेल्प करते, कारण की मी अशी व्हिडिओ शूट मध्ये बिझी असते, नेहमीच मी बिझी असते, तर त्यामुळे आद्या सगळ्यांच्याच मदतीला येते. काका पण व्लॉग शूट करतात, फुटेज प्रोव्हाइड करतात. हो छान छान छान, काकांचं पण मस्त चालू आहे काम. इथे बघा आपली पूर्ण जेंट्स मंडळी इथे बसली आहे. हा काका नाही वरती बसतील ना इथे बाकवरती. हळूहळू व्ह्यू चेंज होत आहे ना इथे समोर, सुंदरच हा ना. आपण पण रगडा पेटीस एन्जॉय करूया आता, कारण की आपली पण प्लेट इथे रेडी झालेली आहे. येस काकी तुम्ही पण इथेच बसा बाजूलाच. सो आपल्याला पण आपली ही रगड्याची सुंदर अशी प्लेट मिळालेली आहे. खूप पाणी सुटलेलं आहे तोंडाला, कारण की सगळ्यांनी खायला सुरुवात केली आणि मी हे शेवटी घेतलेलं आहे आता. आणि आता मीही खायला सुरुवात करते. एवढं छान झालंय हे की तुमच्याही तोंडाला पाणी सुटू शकतं. बेस्ट, खूपच छान झालं का. रगडा एवढा टेस्टी झालाय की सगळ्यांची सेकंड सर्विंग चालू आहे आणि माझं पण ऑलमोस्ट संपत आलंय. मी पण सेकंड सर्विंग घेणार आहे. सगळे जण एन्जॉय करतात तिथे. हे बघा तिथे त्यांचं तर वेगळंच चालू आहे, वेगळा ग्रुप तयार झालाय वाटतं. ग्रुप तयार झालाय, हा अमेझॉन ग्रुप. सगळेच जण सेकंड सर्विंग साठी आलेत. काकींचं झालं सेकंड सर्विंग आहे ना ही रगड्याची. रगड्याची ना, अच्छा. एक लास्ट पॅटीस राहिले, एकदम जबरदस्त खा रहा हूं. श्रेयस संपवलेला आहे. येस पॅटीस. अरे पण श्रेयस हा रगडा राहिला एवढा. बापरे, रगड्याचा अजून एक कुकर आणलेला. बापरे मला माहितच नाही, मला वाटलं हा तेवढाच आहे. तुझे ना स्ट्रॉबेरी. हा ही स्ट्रॉबेरी राहिली आहे माझी तेवढी केक मधून. थोडीशी लोक अजून वाढलेली आहे तिथे, म्हणजे आता सनसेट असल्यामुळे मला वाटतं कदाचित लोक इथे आली आता. पण येस आत्ता थोडासा व्ह्यू काहीसा वेगळा आहे. हा सनसेटचा मस्तच वाटतोय. आणि आमचा पॅकअप पण होत आहे आता. तो अमेरिकेत पहिल्यांदा काकींचा हा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. आणि आजच्या या सुंदर अशा व्ह्यू सोबत आपण आपला हा आजचा व्हिडिओ एंड करूया. तर येस तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.